कंटाळला आहात ना? मीही. हा कोरोना आणि हे लॉकडाऊन, रोज वाढत जाणारा बाधितांचा आकडा आणि त्यामुळे येणारं एकाकीपण. आता नको झालाय ना हा एकांतवास? अगदी खरे. पण असंच नाही राहणार सगळं काही. प्रत्येक सूर्योदयानंतर जसा सूर्यास्त, पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्योदय असतोच की. संपेल हेही सगळं. पण मित्रांनो, लॉकडाऊन आणि एकांतवास संपवायचाय बरं का? दरम्यान लागलेल्या चांगल्या आरोग्यविषयक सवयी मुळीच नाही. आता अंगवळणी पडलेलं हे वळण जपूया की या रोगाचा समूळ नायनाट होईस्तोवर. चला तर मग, आम्ही कुबेरकर आपल्यासाठी काही साध्या सोप्या गोष्टी घेऊन आलो आहोत. चला. घरातून बाहेर जाताना हातात घड्याळ, अंगठी किंवा कडे किंवा बांगडी असं काहीही घालून जाता कामा नये. बॅगेमध्ये आठवणीने सॅनिटायझर ठेवा. घरातून बाहेर निघताना मास्क नक्की लावून बाहेर पडा. पाण्याची बाटली शक्यतो सोबतच ठेवा. बाहेर कुठेही पाणी पिऊ नका. लॉकडाऊन शिथिल झाला याचा अर्थ जीवाणू नष्ट झाला असा होत नाही. आता आपल्याला बाहेर पडायचं आहे तर काही गोष्टींचं पालन हे करायलाच पाहिजे. फिजिकल डिस्टन्स पाळायलाच पाहिजे. हस्तांदोलन, हस्तस्पर्श, जादूकी झप्पी हे टाळायला हवी. कायम आपल्यासोबत इमर्जन्सी नंबर असू देत. हॉटेलिंग, रस्त्यावरचे खाद्यपदार्थ, कापलेली फळे हे खायला नकोत. पब्लिक प्लेस, जत्रा, पार्टी इथे आपण जायला नको. वारंवार सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करायला पाहिजे. एकच सांगेन, जान है तो जहान है, यही हमारा नारा है. कोरोना को हराना है, यही लक्ष्य हमारा. माझ्या मैत्रिणींनी सांगितल्याप्रमाणे तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तेवढेच महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणामध्ये मोड आलेले कडधान्य, लिंबू आणि हळद यांचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. सफरचंद, काळे मनुके आणि खजूर यांचा समावेश असणे महत्वाचे आहे. कलिंगड आणि पपई यांसारखी फळे त्यांच्या बियांसकट खाल्ली पाहिजेत. जेव्हा जेव्हा आपण पाणी पिणार तेव्हा तेव्हा ते पाणी आपल्याला पिता येईल एवढे गरम असणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सकारात्मक विचार करणे. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामधून थोडासा वेळ काढून प्राणायाम आणि योगासने करणे. किती छान बोलली ना साधना. मला खरंच तिचं बोलणं फार आश्वासक वाटलं की हे कधी ना कधी संपेल आणि पुन्हा एकदा आपण सगळेच जण आपलं नॉर्मल लाईफ जगायला लागू. खरंच आहे, गेले 40-45 दिवस आपल्यासाठी खूप डिफिकल्ट होते. पण आता हळूहळू का होईना आपण हळूहळू आपल्या परत नॉर्मल लाईफकडे जाणार आहोत. अँड विथ ऑल द प्रिकॉशन्स, जसं आता शीलाने सांगितलं किंवा केतकीनी सांगितलं, आपण सगळे प्रिकॉशन्स, सगळे नॉर्म्स फॉलो करून आपण घराच्या बाहेर पडणार आहोत. मग ते सोशल डिस्टन्सिंग असू दे, मास्क लावणं असू देत, सॅनिटायझर्स वापरणं असू देत, हे सगळं आपण फॉलो करणार आणि करायलाच पाहिजे. कारण हे सगळं फॉलो केलं तरच आपण कोरोनाबरोबर कोएक्झिस्ट होऊ शकू. पण हे सगळं करताना मला अजून एक गोष्ट फार महत्त्वाची वाटते, अँड दॅट इज वन बिग एच. दॅट एच इज हेल्प. वी शूड हेल्प इच अदर, वी शूड सपोर्ट इच अदर. कारण आपण सगळेच जणं हे सगळं अडॅप्ट करताना एका मोठ्या प्रेशरमधून जाणार आहोत. मग ते इकॉनॉमिकल प्रेशर असेल, आपल्या प्रोफेशनचं असेल, आपल्या फॅमिलीचं असेल, पर्सनल असेल, ह्या सगळ्या प्रेशरमधून जाताना आपण सगळेच खूप स्ट्रेस्ड आउट असणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण एकमेकासाठी एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे सपोर्ट. मग ती आपली फॅमिली सपोर्ट असेल, आपल्या सोसायटीमध्ये असेल, आपल्या कम्युनिटीमध्ये असेल, आपल्या प्रोफेशनलमध्ये असेल, कुठेही असेल, आपण आपल्या परीने एकमेकाला सपोर्ट करून, हेल्प करूनच पुढे गेलं पाहिजे. आणि ते जर आपण केलं तरच येणारा जो काळ आहे, कठीण काळ आहे सगळा, जो आपल्याला संपूर्णपणे फेस करायचा आहे, तो मला वाटतं सगळ्यांसाठीच इझी जाईल. आपले सगळे कन्फ्लिक्ट्स, आपले सगळे डिफरन्स ऑफ ओपिनियन्स, आपले पॉलिटिकल कन्फ्लिक्ट्स, रिलिजियस, सगळं विसरून फक्त ॲज अ ह्युमन बीइंग्स वी हॅव टू हेल्प अँड सपोर्ट इच अदर. अँड आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थिंक अबाउट इट. काय मग पटतंय का? करणार ना मग माझ्या मैत्रिणींनी सुचवलेल्या या सर्व गोष्टी. चला तर मग, मोडेन पण वाकणार नाही हाच आपला बाणा. मात्र कोरोनाला हरवूया, ताट राखून कणा. धन्यवाद.